जय एकवीरा, जय अग्रिकुली भवानो। तर मित्रांनो, पूजा साळवी या इंस्टा अकाउंटवरून ना गेली काही दिवस आधी आपल्या आई एकवीरेसाठी खूप घाणेरडे अपशब्द वापरले गेलेत आणि या अकाउंट मागे कोण आहे, कोणी पोस्ट टाकली याच्याबद्दल काय अजून समजलं नाही। आणि हो मित्रांनो, ज्या दिवशी हा गुन्हेगार भेटल ना त्या दिवशी माझं असं मत आहे की त्या गुन्हेगाराला न्यायच होते, म्हणजे डायरेक्ट आई एकवीरच्या पायथ्याशी। आणि त्या पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत प्रत्येक पायरीवर याला नाक घसीत आई एकवीरेच्या चरणाशी न्यायचो आणि त्या माफी मागायला लायची। आणि हो मित्रांनो, ज्याने कोणी हे कृत्य केल्याने घाणेरडा कृत्य त्याला एकूण सांगता येत पुरींसारखे फेक आयडिया उंगरून ने आमच्या आई एकवीरेबद्दल जे काय बोललोच नाही ते जाम चुकीचा केला। मी हो आमच्या आग्रिकोली अतींनी ये कवा कोणला नडत नाही आणि जर आम्हाला कोण नरेल नाही त्याला आम्ही सोरत नाही। एक वेळेला आमच्या तू घरा येलोस नाही ते तीन टायमाचं जेवण तुझ्या घशात घालू, पण जर त्याच आमच्याशी गद्दारी केलीस नाही ते तुझ्या घशांचं घासपून करायला आम्ही कमी नाही येणार, लक्षात ठेव। आणि हो मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मला, ती म्हणजे आपले यूट्यूबर, इन्स्टा स्टार, इन्स्टा रील स्टार, जे कोणी आपल्या आई एकवीरेची गाणी गाऊन बोलून नाचून त्या गाण्यांवर रील्स बनवून फेमस झाले आणि फेम घेतलोय, ते आता गप्प होतील का? जर हीच वेळ जर तुमच्या आई बहिणीवर आली असती असं कोण बोललं असतं तुमच्या आई बहिणीवरून ते तुम्ही गप्प बसले असते हो काय? नाही नी। तर मित्रांनो, आज आपल्या आग्रिकोल्यांवर ह्यांनी बोट उचललंय, उद्या तुमच्या घरपर्यंत पोहोचू शकतात, ते लक्षात ठेवा। गप्प बसू नका, आवाज उठवा। जय एकवीरा।